शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांच स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन आणि पाठ आहे पुरंदरचा वेडा व तह हो। शाहिस्ते खानाला पुण्यातून पळवून लावून महाराजांनी औरंगजेबाला चांगलाच धडा शिकवला होता त्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता आता हा एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर महाराज तो गप्पा बसणार होते त्यांनी पुढची योजना आखायला सुरुवात केली कारण औरंगजेब बादशाच्या फौजा ज्या होत्या त्या महाराष्ट्रात स्वार्या करून रहितेचं आणि स्वराज्याचं नुकसान करत मग या बादशाला चांगला धडा शिकवलाच पाहिजे असं महाराजांना वाटलं म्हणून त्यांनी ठरवलं की सुरतेवर छापा घालायचा आता छापा टाकण्यासाठी महाराजांनी सुरत हे शहरच का निवडावे तर त्यावेळेला महत्वाचं शहर होतं दिल्ली आणि त्याच्या खालोखाल दुसरं महत्वाचं शहर होतं ते म्हणजे सुरत सुरत म्हणजे औरंगजेब बादशाचं नाक होत सुरातीमध्ये भरपूर धान्य दागिने पैसा अडका हे भरपूर प्रमाणात होता मग या सुरतेची माहिती संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या हेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक याला पाठवलं बहिरजी नाईक सुद्धा सुरतेत येऊन पोचला आणि त्याने बित्तम बातमी या सुरतेची तर घेतली सुरतेत कुठे कोणाचे दाहे आहेत वाडे आहेत कुठे कुठे धन ठेवलेला आहे कुछे, कुछे, याचे नकाशाची सगळी माहिती नाईकाने महाराजांपर्यंत पोहोचवली मग त्या माहितीच्या आधारे महाराजांनी सुरतेवर छापा टाकला बाळांनो सुरतेवर महाराजांनी छापा टाकला याच महत्वाचं कारण म्हणजे औरंगजेबाने कित्येक वर्ष स्वराज्याच मोठ नुकसान केलं होतं वसूल करायची होती आणि म्हणून महाराजांनी सुरतेवर छापा टाकला लक्षावधी रुपयांची लूट त्यांनी छाप्यातून मिळवली आपण अभ्यासलेला आहे की ज्या वेळेला अफजल खान महाराष्ट्रात आला त्यावेळेला था त्यांनी काय केलं होतं अनेक मंदिर देवालयाची प्रचंड नादूस केली होती म्हणजे ज्या ज्या वेळेला एखादा मुघल सरदार किंवा यायचा त्या वेळेला तो महाराष्ट्रामधलं मंदिर देवालय धार्मिक स्थळ यांची नादूस केली करायचा पण महाराजांनी असं काहीही केलं नाही उलट त्यांनी आपल्या सैन्याला आणि मावळ्यांना सक्त ताकीद दिली होती की कुठल्याही मंदिरांना कुठल्याही धार्मिक पुस्तकांना किंवा महिलांना म्हता म्हाताऱ्या माणसांना अजिबात हानी पोचवायची नाही महाराजांचं ध्येय एकच होत ते म्हणजे सुरतीत मिळेल तेवढे धन आणि संपत्ती घेऊन निघून जाणं त्यामुळे सुरतीची लूट करीत असताना देखील महाराजांनी नीती किंवा आपले तत्व सोडले नाही त्यांनी कुठल्याही चर्चला किंवा मशिदीला उपद्रव दिला, दिला नाही औरंगजेब लाहोर मध्ये होताना त्याला या सुरतेच्या लुटीची बातमी मिळाली आणि त्या सुरतेवरील आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला ही सुरतेसारखे बलाढ्य आणि श्रीमंत शहर लुटले आणि शिवाजी निघून गेला हे कळताच त्याने मराठ्यांचं राज्य नष्ट करण्याचं ठरवलं आणि शिवाजीला नमवण्यासाठी पराक्रमी बलाढ्य तसाच अनुभवी सरदार पाठवला पाहिजे हे त्याने ओळखलं आणि त्याने मिर्झा राजे जयसिंग यांची निवड केली मुलांना हे मिर्झा राजे जयसिंग जे होते किंवा हा जो सरदार होता हा प्रचंड ताकदीचा होता हुशार होता अनुभवी होता आणि चतुरी होता आणि विशेष म्हणजे कधीही याने लढाईत हार पाहिलेली नव्हती मग असा कधीच हार न पाहिलेल्या अशा या सरदाराची निवड औरंगजेबाने लढाईत न हरलेल्या शिवाजी महाराज यांना हरवण्यासाठी केली आणि त्याच्याबरोबर दिलेर खान याला सुद्धा त्यातने प्रचंड मोठे सैन्य तोला मोलाचे सरदार तोफखाना अशा तयारीशी जयसिंग तीन मार्च सोळाशे पासष्ट रोजी पुण्यात आला त्याच वेळाच्या मोहिमेवरून शिवराय परतात तोच त्यांना सोळाशे कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली आणि ती म्हणजे शहाजी महाराज जे जंग कर्नाटकच्या जंगलात शिकार करताना एका पाण्यात प्राण्याचा पाठलाग करत होते आणि शहाजी राजांच्या घोड्याचा पाय रानविलीत अडकला घोडा पडला पडताच महाराज झाले आणि त्यातच शहाजी राजांचं निधन झालं शिवराय आणि जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पण तरी सुद्धा शिवरायांनी खंबीरपणे आपल्या मातोश्रींना दुःखातून सावरले पुरंदरला मुघलांचा वेढा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड बळकट किल्ला होता पुणे जिल्ह्यातील सासवड पासून अगदी जवळ असलेला किल्ला म्हणजे पुरंदर होय या पुरंदरवरच शिवरायांचे पुत्र शंभाजी राजे यांचा जन्म झाला होता असा हा बळकट आणि मजबूत किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचं साम्राज्य नष्ट होऊ शकणार नाही ही दिलेरखानाला माहित होतं आणि म्हणून त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला पुरंदरचा होता, होता मुरारबाजी मुरार शिपाई सुद्धा मोठे शूर आणि पराक्रमी होते शिपायांच्या बरोबर मुरारबाजी दिलेर खानच्या फौजे पुढे लढाईला उभा राहिला दिलेर खानने गडावर तोफा डागायला सुरवात केली त्याच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बुरुजांवर कोसळू लागले मुरारबाजी व त्याचे सैन्य हे गडावरून पाहत होते ते अधिक जोराने आणि जोमाने झुंजू लागले मुघलांनी एकावर एक तोप गोळे सोडायला सुरुवात केली आणि त्या माऱ्यातच माचीचा बुरुस कोसळला बुरुज म्हणजे तटबंदीमध्ये काही अंतरावर तटबंदी पासून पुढे आलेले बुरुज असत आणि या बुरुजांवरती तोफा ठेवलेल्या असत काही किल्ल्यांवर हे जे बुरुज होते ते अर्ध गोलाकार तर काही किल्ल्यांवर त्रिकोणी तर काही किल्ल्यावर षटकोणी असे होते तर पुरंदर गडाचा बुरुज तोफांच्या माऱ्यामुळे खाली कोसळला आणि मुघल गडाच्या माचीवर घुसले किल्ल्यावरील माची म्हणतात आणि बाले किल्ला सुरक्षित ठिकाण त्याला म्हणायचं बाले किल्ला तर दिलेर खानने ती माचीही जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला आणि ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी रागाने लाल लाल झाला होता आपल्या सर्व मावळ्यांना त्याने एकत्र बोल निवडक पाचशे मावळे त्याने आपल्या सोबत घेतले आणि या निवडक सैन्यासह त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघल सैन्यावर अक्षरशः तुटून पडले थोडा वेळ जबरदस्त लढाई झाली मुरारबाजी प्राणानिशी लढत होता हातात तलवार हातात घेऊन वाऱ्याच्या वेगाने चतुर्शी लढत होता मुघलांचे सैन्य खूप होते पण तरी मराठ्यांनी या सैन्याचा पराभव केला त्यांना सळो की पळो करून सोडले अखेर मुघलांनी माघार घेतली आणि ते दिलेर खानच्या छावणीकडे आपला जीव वाचवण्यासाठी भीतीने पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला पाठलाग करत करत मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानच्या छावणीत घुसळले आणि छावणीत एकच गोंधळ सुरू झाला सर्वजण किंकाळ्या मारत पळू लागले घाई घाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसले दिलेर खानने समोर पाहिले तर ता त्याला काय दिसलं बेभानपणे शत्रूवर तुटून पडणारा मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातीत कोणाच्या डोक्यात तर कोणाच्या घशात घुसत होती मुघल आ की उ करायच्या आधीच मृत्युमुखी पडत होते मुरारबाजी कोणालाही लाही नव्हता मुरारबाजीचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला त्याला वाटू लागले हा माणूस आहे की वारा मुरारबाजीचा अतुल पराक्रम हत्तीवर अंबारीत बसलेल्या दिलेर खालला पाहून मुरारबाजी चौटाळा आणि त्या बरोबर तो कापा तोडा मुर्दे पाडा असं म्हणत त्याच्या तलवारी समोर जो कोणी येईल त्याला ठार करायला लागला अशातच त्याला एकट्याला बघून मुघलांनी चारी बाजूने त्याला घेरलं आता हे सर्व त्या एकट्या असलेल्या मुरारबाजीवर हल्ला करणार तोच अंबारीतून दिलेर था, खान थांबा त्याबरोबर सगळेजण थांबले आणि मागे खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर भा तर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागिरी देतील पक्षीस देतील बिचाऱ्या त्या दिलेर खानला कुठे माहिती होत कि महाराजांच्या प्रत्येक मावळ्यात शिवाजी आणि स्वराजाबद्दलचे प्रेम उफाळून वाहते महाराजांच्या एका शब्दावर जीव द्यायला तयार असणारी ही माणसे दिलेर खान विकत घेऊ पाहत त्याला मुरारबाजीने आपल्या उत्तरातून महाराजांबद्दलचे प्रेम दाखवून दिले मुरारबाजी काय म्हणाला माहितीये मुरारबाजी म्हणाला तू दिलेला कौल किंवा सरदार की आम्ही घेतो की काय अरे शिवाजी महाराजांसारखा दयावान राजा असताना आम्हाला नक्की भीक नकोय तुझ्या बादशाची जागिरी हवी कोणाला असे म्हणत मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो त्याच्यावर शत्रुवर तुटून तो खानापर्यंत पोचायच्या आतच दिलेर खानने हत्तीवरील अंबारीतून बाण सोड तो बाण थेट मुरारबाजीचा कंठात चिरला आणि त्या क्षणी तो जमिनीवर धाडकन कोसळला त्याच्या मावळ्याने त्याचा देह उचलला आणि त्याला बाले किल्ल्यात नेले पण आपला नेता किल्लेदार मुरारबाजी पडला म्हणून काय झाले आम्ही प्रत्येक जण आमच्या मुरारबाजी एवढेच शूर आहोत आम्ही घाबरून किंवा खचून जाऊन रडत बसणाऱ्यांपैकी नाही अशी हि अशी हिंमत धरून लढतो म्हणूनच शिवरायांचे शूर मावळे न डगमगता परत मोठ्या जोमाने लागले इकडे मुरारबाजी गेल्याची बातमी शिवरायांना कळल्यावर आधी बाजी, बाजी प्रभू आता मुरारबाजी असे हे माझे शूर मावळे एक एक करून मृत्युमुखी पडू लागले तर त्या जिंकलेल्या किल्ल्यांना काही महत्व नाही त्यांनी विचार केला कि एक एक किल्ला लढवत ठेवायचं म्हटलं तर आपल्याकडे एवढे शूर मावळे आणि सरदार आहेत की आपण वर्षभर लढवत ठेवू पण विनाकारण आपली सोन्यासारखी माणसे मरतील किल्ला काय आज गेला तर उद्या घेऊ पण एकदा गेलेली माणसे परत मिळवू शकणार नाही आणि म्हणून पुरंदरचा तह मुघलांच्या या अफाट सामर्थ्यापुढे शिवरायांची शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण या सैन्याशी मुकाबला करू शकणार नाही कारण याच्यात जर आपण मुकाबला करायला लागलो तर आपण जे कमवले आहे ते सर्व गमावून बसणार आहोत तेव्हा आता अधिक काही न करता आपण माघार घेण्यास योग्य असा विचार करून महाराजांनी तह करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे ते मिर्झा राजांच्या गोटात आले त्यांनी गोड बोलवून मिर्झा राजांना आपल्याकडे वळवून घेण्याचाही प्रयत्न केला त्यांनी सांगितलं मिर्झा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले तेवीस किल्ले आणि चार लक्ष होणाचा प्रदेश असा तह झाला पुरंदरचा तह झाला त्याचवेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली जयसिंगच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला की बादशाह कपटी आहे स्वतःच्या भावाची सुद्धा त्याने दगलबाजी केलेली आहे तरी पण आपल्याला या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे लागेल असं म्हणून आपण बादशाची भेट देण्यास घेण्यास आग्र्यात जाण्यात तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले बाळानो पुढे राजे जे आहेत ते आग्र्याला गेल्यावर काय झालं याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपण या पाठाखालचे प्रश्नोत्तर पाहूया रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ त्यावेळेची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे पर्याय आहेत पुणे सुरत दिल्ली उत्तर आहे आ पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता पर्याय आहेत बाजीप्रभू तानाजी आणि मुरारबाजी उत्तर आहे मुरारबाजी पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे शिवरायांनी सुरज शहरावर छापा का घातला उत्तर आहे औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्रात तुमाकडू घालत होत्या त्यामुळे त्या, त्या बादशाहवरती जबर असा वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सूरज शहरावर छापा घातला दुसरा प्रश्न दिलेर खानने पुरंदरला वेढा का दिला उत्तर आहे पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता आणि हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता म्हणून दिलेर खानने पुरंदरला वेढा दिला मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांचे सैन्य अफाट होते त्या अफाट सैन्यापुढे शिवरायांची शक्तीही चाले ना युक्तीही चाले ना त्यामुळे शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले पुढचा प्रश्न आहे पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले उत्तर आहे पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्या किल्ल्याखालील चार लक्ष होण्याचा मुलूक देण्याचे कबूल केले बाळ हा होता ह्या बारावा धडा आता तुम्ही काय करायचंय हा धडा नीट वाचायचा आहे आणि आता आपण जी प्रश्न बघितली ती एका वहीत लिहायची आहेत बालमित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार या यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद